तर महाजनादेश यात्रेच्या या समारोपाच्या वेळी पवारांवर सर्वांनीच टीकेची तोफ डागली. मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला. जनतेचं दर्शन घेण्यासाठी मी महाजनादेश यात्रा काढली, आघाडीला जनतेचा विसर पडला म्हणून त्यांनी घरी बसावी लागलं. जनतेनं भाजपला आशीर्वाद दिला, यापुढेही हा आशीर्वाद कायम राहील असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. ग्राम राज्यापासनं राम राज्यापर्यंतचा हा प्रवास हा इतका विलक्षण प्रवास होता. खरं म्हणजे मोदीजींनी आम्हाला सांगितलं, आपलं दैवत महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे. या जनतेच्या दर्शनाची यात्रा होती. काँग्रेस राष्ट्रवादीवाले या दैवताला विसरले म्हणून या दैवताने त्यांना घरी बसवलं आणि या दैवताने एवढा आशीर्वाद या यात्रेच्या दरम्यान दिला. विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये जिथे गेलो त्या ठिकाणी इतका प्रचंड प्रचंड लोकांचा आशीर्वाद होता. मला असं वाटतं की आम्ही जो विचार केला होता त्यापेक्षा देखील जबरदस्त असा आशीर्वाद लोकांनी दिला. मी आपल्याला सांगतो, या यात्रेचं स्वागत या महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी जे केलंय ते अभूतपूर्व आहे, अभूतपूर्व आहे. मी कधी विश्वास करू शकत नाही, गावाच्या गावं रिकामी होऊन आमच्या माता भगिनी रस्त्यावर होत्या, त्या राखी बांधत होत्या, त्या ओवाळत होत्या आणि त्या आशीर्वाद देत होत्या. मला असं वाटतं एक जबरदस्त अशा प्रकारचा रिस्पॉन्स होता. मैं ये बताना चाहता हूं, आदरणीय प्रधानमंत्री जी, कुछ महिलाओं के आंखों में आंसू थे लेकिन ये खुशी के आंसू थे, क्योंकि इससे पहले उनके आंखों में आंसू आते थे जब चूल्हा फूंक फूंक कर वो रसोई तैयार करती थी, लेकिन उज्ज्वला ने उनके आंखों के आंसू दूर कर दिए. अब उनको आंखों में आंसू नहीं लाने पड़ते. वो उज्ज्वला वाली सारी महिलाएं हमारा स्वागत करते हुए प्यार के आंसू बहा रही थी, ये मैंने इस यात्रा के दरमियान देखा. मैं मागच्या निवडणुकीमध्ये मोदीजींचं नेतृत्व आणि शिवरायांचा आशीर्वाद होता. या निवडणुकीमध्ये ते दोन तर आहेच, पण त्यासोबत शिवरायांच्या वंशाची साथ देखील भारतीय जनता पक्षाला आहे. हा फरक दोन निवडणुकीमधला आहे. आता महाजनादेश यात्रेकडनं महाजनादेशाकडे वाटचाल करायची आहे. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिला क्रमांक, उद्योगात पहिला क्रमांक, पायाभूत सुविधेत पहिला क्रमांक, रोजगारात पहिला क्रमांक, शिक्षणात 13व्या क्रमांकावरनं 3रा क्रमांक, आरोग्यात 6व्या क्रमांकावरनं 3रा क्रमांक, प्रत्येक बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर चालला आहे. आणि आता आपल्याला पुढच्या 5 वर्षामध्ये 2 स्वप्न घेऊन पुढे जायचं आहे. आमच्या शेतकऱ्याकरता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र आम्हाला तयार करायचं आहे. या ठिकाणी कोकणातलं वाहून जाणारं पाणी हे मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात आणायचं आहे. नार पार गिरणा असेल, मेगा रिचार्ज असेल, दमणगंगा पिंजाळ असेल, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि यासोबत माननीय मोदीजींनी 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं स्वप्न पाहिलंय. या 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये 1 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी ही महाराष्ट्राची असेल हा निर्णय आम्ही घेतलाय. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाच्या हाताला काम आम्हाला द्यायचं आहे. आजही रोजगारामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मी आमच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगू इच्छितो, केवळ एमएसएमईच्या सेक्टरमध्ये, स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीच्या सेक्टरमध्ये महाराष्ट्रात तयार झालेला रोजगार 89 लाख आहे. 89 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार हा गेल्या 5 वर्षात आम्ही दिला. आणि इतर सेक्टरचं जर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं तर हा 1 कोटीच्या वर जाईल. आणि आता उरलाही सगळ्या युवांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज नाशिकमध्ये आपण आहोत,
या नाशिक शहराला आम्ही हायब्रिड मेट्रो देतोय, या नाशिक शहराला औद्योगिकरण आपण देतोय, या नाशिक शहराला स्मार्ट सिटी आपण देतोय, या नाशिकमध्ये डिफेन्स इनोव्हेशन क्लस्टर आपण तयार करतोय, या नाशिकला विकासाचा केंद्रबिंदू करण्याचा प्रयत्न आपला आहे. मी शेवटी एवढंच सांगतो, आम्हाला मोदीजींनी काय सांगितलं, मोदीजीने हमको सिखाया है जमीर जिंदा रखो, जमीर जिंदा रखो, कबीर जिंदा रखो, बादशाह भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रखो, दिल में फकीर जिंदा रखो.